निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया. सर्वांना नमस्कार. मित्रहो, हार्ट अटॅक किंवा हृदयाचा झटका म्हटल्याबरोबर माणसाच्या मनात धडकी भरते, भीती वाटते, काळजी वाटते. कारण मृत्यूचं सर्वात मोठं कारण अचानक मृत्यू होण्याचं म्हणजे हार्ट अटॅक. तर याचे कोणते कोणते घटक कारणीभूत असतात, हे घटक कोणते आहेत हे जाणून घेतल्यावर आपणाला त्या घटकांच्या बद्दल नियंत्रण करायला, ती कारणं टाळण्यासाठी आपल्याला सोपं जाईल म्हणून हा व्हिडिओचा खटाटोप आहे. तर हा व्हिडिओ कृपया अत्यंत महत्त्वाचा अगदी शेवटपर्यंत ऐका. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्वात महत्त्वाचा जो फॅक्टर आहे तो आहे उच्च रक्तदाब, म्हणजे ब्लड प्रेशर. अतिशय जास्त ब्लड प्रेशर असणं म्हणजे हार्ट अटॅकला निमंत्रण देण्यासारखं आहे. उच्च रक्तदाब असला म्हणजे त्याचा जो ताण, त्याचा जो लोड हृदयावर येतो, ज्या प्रेशरखाली हृदयाला काम करावं लागतं ते हृदयाला बऱ्याच वेळेला पेलवत नाही, सहन होत नाही, आणि त्यामुळं हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं. ज्या व्यक्तीमध्ये रक्तदाब अनकंट्रोल्ड आहे, नियंत्रणात नाही आणि जास्त झालेला आहे. दुसरा घटक आहे रक्तात फिरणारी चरबी, जी आपल्याला दिसत नाही बाहेरून. ती म्हणजे आपण म्हणतो कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, होमोसिस्टिन्स, अशी जी ही चरबी असते, ह्या चरबीचं प्रमाण शरीरामध्ये रक्तामध्ये जास्त प्रमाणात असलं की हार्ट अटॅक यायला ती कारणीभूत होते. याच्यामध्ये खूप वाईट चरबी ज्याला म्हणतात ती म्हणजे LDL लो डेन्सिटी लिपिड्स, आणि त्यापेक्षा वाईट VLDL म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लिपिड्स. कारण जेव्हा आपण रिपोर्ट पाहतो रक्ताचा तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये याचे रिपोर्ट असतात. कोलेस्ट्रॉलचा रिपोर्ट असतो, ट्रायग्लिसराइडचा रिपोर्ट असतो, आणि LDL आणि VLDL. तर हे सगळे वाईट घटक आहेत. हे त्यांच्या नियंत्रणामध्ये किंवा नॉर्मल लिमिटमध्ये किंवा त्या रेंजमध्ये थोडं खालच्या पातळीला असले पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. याच्यामध्ये रक्तात फिरणाऱ्या चरबीमध्ये फक्त एकच घटक चांगला आहे आणि तो घटक म्हणजे HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपिड्स. हा एकच घटक आहे की जो हृदयाचं सुरक्षा करतो, प्रोटेक्शन करतो, किंवा हार्ट अटॅक येऊ नये म्हणून त्याचं अत्यंत महत्त्व आहे. तो वाढवला पाहिजे जास्त, व्यायामानं, आहारानं, सगळे नियम पाळून तो वाढवला पाहिजे. तर हा दुसरा घटक झाला रक्तातील फिरणारी चरबी. पहिला आपण घटक पाहिला होता तो होता अतिशय उच्च रक्तदाब. आता तिसरा घटक आहे सिगारेट स्मोकिंग किंवा तंबाखू. तंबाखूचं कुठलंही स्वरूप, तंबाखू खाणं असेल, सिगारेटच्या स्वरूपाने असेल, गुटखा असेल, तर हे याच्यातलं जे निकोटीन असतं याचा जो परिणाम, वाईट परिणाम जो होतो तो हृदयाचा झटका येण्याकरता किंवा हार्ट अटॅक येण्याकरता कारणीभूत ठरतो. म्हणजे हे तीन कारणं जी आहेत, ही पहिली ही अत्यंत महत्त्वाची आहेत, उच्च रक्तदाब, रक्तातली वाढलेली चरबी आणि तंबाखूचं कुठलंही स्वरूप. तर हे असेल तर हृदयाचा झटका किंवा हार्ट अटॅक जास्त प्रमाणामध्ये येण्याची शक्यता वाढते. आता जे बाकीचे घटक आहेत त्याच्यामध्ये आहे मधुमेह, म्हणजे डायबिटीस ज्याला आपण म्हणतो, शुगर जर अनियंत्रित असेल किंवा जास्त वाढलेली असेल, म्हणजे नियंत्रणात नसेल, तर त्या व्यक्तीलाही हार्ट अटॅक येण्याचा जास्त धोका असतो. तसंच वजन, लठ्ठपणा, ज्या त्या व्यक्तीच्या उंचीप्रमाणे जे वजन स्टँडर्ड पाहिजे त्या वजनाच्या जर 10% वजन जास्त असेल किंवा 20%, 30% असं वजन जर जास्त वाढत गेलं, जसं जसं वजन वाढत जातं आपण त्याला लठ्ठपणाचा माइल्ड मॉडरेट सिव्हिअर असं म्हणतो. हा लठ्ठपणा वाढत जातो आणि जसं जसं वजन जास्त वाढतं तसतसं हृदयविकाराचा किंवा हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतो. म्हणजे लठ्ठ व्यक्तीमध्ये हार्ट अटॅक जास्त प्रमाणामध्ये येण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर पुढचं आहे
घटक महत्त्वाचा असलेला की कसलाच व्यायाम नाही शरीराला, व्यायामाचा अभाव असणे, आळशी लेझी माणूस असणे आणि कुठलाच प्रकारचा व्यायाम ते करत नाही, म्हणजे शरीराला व्यायामाचा अभाव असणे अशा शरीरामध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्या पुढचा घटक आहे आनुवंशिकता. म्हणजे कसं की आजोबाला हार्ट अटॅक आला होता त्याच्यातच ते वाढले, प्रवल्याला अटॅक आला होता, मोठ्या भावाला किंवा कुणाला आणखी असेल, चुलत्याला असेल, असे जर हार्ट अटॅकचं आनुवंशिकता असेल तर त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या घराण्यामध्ये घरामध्ये नवीन येणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढत असते. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय असतं की शरीराच्या रचनेपेक्षा त्या घरातल्या जे वातावरण असतं, जे संस्कार असतात, ज्या रूढी परंपरा चालीरीती ज्या असतात, आहाराच्या काही पद्धती असतात, बाकीच्या काही कॉमन पद्धती असतात, या जास्त कारणीभूत ठरतात हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपण हे अनुवंशिकतेचा घटक हा बदलू शकत नाही, त्याच्यामध्ये मॉडिफायबल फॅक्टर्स जे असतात ते बदलले पाहिजेत, म्हणजे हार्ट अटॅकचा धोका कमी करता येऊ शकतो. आता याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो आहे ताणतणाव. मनावर जर ताणतणाव जास्त असेल, सतत ती व्यक्ती ताणतणावात राहत असेल, किंवा जी आपण व्यक्तिमत्व म्हणतो, पर्सनॅलिटी म्हणतो, ही पर्सनॅलिटी जर ए टाईपची असेल, म्हणजे सगळं माझ्या मनासारखं, मी म्हणेल तीच पूर्वदिशा झाली पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे सगळं ठरलं पाहिजे, मला कुणाचं ऐकायचं नाही, मी कधीसुद्धा चुकत नाही, माझं सगळं बरोबर असतं, असं म्हणणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्या म्हणजे टाईप ए पर्सनॅलिटीच्या असतात, आणि अशा व्यक्तीमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि ज्या सतत टेन्शनमध्ये, धावपळीमध्ये, ताणतणावात असतात त्यांच्यातही हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यानंतरचा घटक आहे युरिक ॲसिड. रक्तामध्ये हा घटक असतो, प्रत्येकाच्या असतो, परंतु ज्याच्या रक्तामध्ये हे युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त वाढतं, लिमिटपेक्षा दुप्पट तिप्पट चौपटकडे जातं, तर अशा व्यक्तीमध्ये सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त वाढतं, किंवा अशा व्यक्तींना हार्ट अटॅक येतो. आणि स्त्रियांच्यामध्ये दोन घटक आहेत की जर स्त्रीचं वय 15 ते 45 ह्या वयोगटात असेल, म्हणजे जो वयोगट आपण म्हणतो की लेकरं होण्याच्या कालावधीतला आहे, त्या पिरियडमधला आहे, पाळी चालू असण्याच्या पिरियडमधला आहे, या पिरियडमध्ये त्या स्त्रीला हार्मोन्समुळं थोडी सुरक्षा असते हार्ट अटॅकपासून, परंतु जर या कालावधीमध्ये जर प्रेग्नन्सी राहू नये, गरोदरपणा राहू नये, मूल नको असेल म्हणून जर काही गोळ्या खात असतील, ज्या आपल्याकडं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स असतात, या गोळ्या जर जास्त दिवस खाण्यात आल्या तर त्याही स्त्रीला हार्ट अटॅकचा धोका वाढतो, म्हणून त्या गोळ्या जास्त दिवस नाही खाल्ल्या पाहिजे. बाकीचे मार्ग आहे, लेकरू होऊ द्यायचं नसेल, लेकरूबाळ होऊ द्यायचं नसेल किंवा प्रेग्नन्सी नको असेल तर इतर मार्ग वापरावेत, हा गोळ्या खाण्याचा जास्त दिवसाकरता मार्ग वापरू नये, तो धोकादायक आहे. आणि ज्या स्त्रीचं वय 45 पुढे गेलेलं आहे, म्हणजे आता पाळी बंद झालेली आहे, मेनोपॉज ज्याला म्हणतो आपण, तर पाळी बंद होऊन गेली आणि 45-50 वय पुढे गेलं की आता जे स्त्रियांना हार्मोनचं प्रोटेक्शन असतं, मग साधारण स्त्रियांना 45 हार्ट अटॅक खूप कमी येतात किंवा जवळजवळ येतच नाहीत, कारण हे हार्मोनचं प्रोटेक्शन असतं. पण आता 45 ते 50 हे प्रोटेक्शन निघून जातं, मेनोपॉज ज्याला म्हणतो आपण, पाळी बंद झाल्यानंतर, आणि त्यानंतर जर त्या स्त्रीमध्ये बाकीचे घटक असतील, म्हणजे रक्तदाब म्हणा, डायबिटीस म्हणा किंवा वजन जास्त म्हणा, ताणतणाव म्हणा, स्वभाव म्हणा, हे घटक जर असतील तर त्या स्त्रीला सुद्धा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त वाढतं. म्हणजे हे हार्ट अटॅकचे जे घटक आहेत जे आपण पाहिले कारणीभूत होतात, हृदयविकाराचा झटका येण्याकरता कारणीभूत होतात, हे समजून घेतले पाहिजे आणि आपण आपल्या स्वतःवर त्याची चाचपणी केली पाहिजे, तपासून पाहिलं पाहिजे की या घटकापैकी हे जे 11 घटक आहेत आपण आता चर्चा केलेली, तर या 11 घटकामध्ये माझ्यामध्ये याच्यातले कमीत कमी घटक असावेत किंवा जवळजवळ नसावेतच, म्हणजे मला हार्ट अटॅक येण्याचा धोका राहणार नाही ही आपली खात्री बाळगली पाहिजे, तशा प्रकारे वागलं पाहिजे. आणि हे सगळं कळावं, ते वळावं आणि हे सगळं शिकावं आणि त्यानंतर माणसानं टिकावं, हार्ट अटॅक येऊ नये याची काळजी घ्यावी, तशी काळजी घेऊया
आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आजपर्यंत डॉक्टर रामजवळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.